हाय फ्रेंड्स, मी संजना. आज तुम्हाला मेदू वडा कसा करायचा दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे उडदाची डाळ भिजत घातलेली आहे. ही एक ग्लास मी डाळ घेऊन रात्रभर भिजत ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथे फ्रेश कोकोनटचे असे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत. थोडे कोथिंबीर, मीठ, ब्लॅक पेपर आहे ही क्रश करून घेतलेली आहे, काळी मिरी. त्याच्यानंतर मिरच्या घेतल्या आहेत 2-3 चिरून, आणि कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. ही डाळ जी आहे उडदाची, ही छान अशी भिजून घ्यायला पाहिजे रात्रभर. आणि ही आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. ऍक्च्युली ते ग्राइंडर किंवा रगड्यावर असं वाटायला पाहिजे विदाउट वॉटर, पण आता ते आपल्याला पॉसिबल नसतं, घरी मिक्सर असतात. म्हणून हे डाळ घेऊन थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाहीतर ते बॅटर आहे ते पातळ होईल. आपल्याला ते घट्ट ठेवायचं आहे वड्यासाठी. मी आता हे थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, मी हे थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे, जास्त नाही घालायचं. म्हणजे हे एवढं कन्सिस्टन्सी असं वडा पडायला पाहिजे एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. आता मी हे वाटून घेतलेलं आहे. आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता ते कसं बघायचं, बॅटर नीट आहे म्हणून ते आपण पाण्यामध्ये हे घालून घ्यायचं एक छोटासा गोळा. हे बघा, पाण्यामध्ये आत जरा जातं हे, म्हणून आपण हे वडा जरा परफेक्ट येण्यासाठी हे हाताने असं असं बीट करून घ्यायचं आहे पीठ चांगलं. आपण हे हाताने असं बीट केल्याने मिश्रण हे जे बॅटर आहे हे फ्लफी होतं आणि वडे पण छान होतात. त्याने हे 2-3 मिनिटं आपण असं चांगलं हे करून घ्यायचं, बीट करून घ्यायचंय हाताने असं. आता आपण परत पाण्यामध्ये पीठ टाकलं की लगेच वरती येतं बघा गोळा, लगेच यायला पाहिजे असं. म्हणून हे चांगलं फ्लफी करून घ्यायचं हाताने बीट करून. आता बॅटर आपलं छान बीट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे खोबऱ्याचे पीसेस घालते. हे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नसेल आवडत तर नाही घालायचं. थोडी कोथिंबीर घालते, हे कढीपत्ता आणि मिरची आहे ही घालते, थोडा क्रश ब्लॅक पेपर, काळी मिरी क्रश करून घेतलेली आहे, आणि चवीपुरतं मीठ. हे चवीपुरतं मीठ घालते आणि छान मिक्स करून घेईल. आपलं बॅटर इथे रेडी आहे. मी तेल तापत ठेवलेलं आहे इथे कढईमध्ये. आणि आता आपण वडे कसे घालायचे ते दाखवते. इथे पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मी, आणि पाण्यात मध्ये हात बुडवणार आहे असा, म्हणजे ओला करून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण असं हातात घ्यायचं आणि मधून असं त्याला होल करायचं आणि सोडायचं. मी तुम्हाला घालून दाखवते परत. असं होल करायचं त्याला आणि पटकन सोडून द्यायचे तेलामध्ये. आपण असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, वाटीमध्ये एक साईडला ठेवूनच द्यायचं आहे. आणि बॅटर घेऊन असं होल करायचं, हे 4 फिंगरवर असं ठेवायचं आणि लगेच सोडून द्यायचं. आता हे आपण नीट छान भाजून घेऊया. छान ह्याला असं ब्राउनिश गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचंय क्रिस्पी. छान रेडी झालेले आहेत बघा, गोल्डन ब्राऊन कलर छान आलेला आहे त्याला. आता मी हे काढून घेते. आता मी हे असे काढून घेते. फ्रेंड्स, आपले मेदूवडा रेडी झालेले आहेत. मी ते करून दाखवलेले आहेत आता तुम्हाला, आणि मी हे तोडून पण दाखवते बघा कसे मस्त आतमध्ये एकदम छान व्यवस्थित शिजलेले आहेत आणि छान झालेले आहेत. हे असे मी सगळे करून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा, ट्राय करून नक्की बघा.